विदर्भ मराठवाड्याकडे पावसानं पाठ फिरवलेली असताना कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। जिल्ह्यातील प्रमुख नदी असणाऱ्या पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं कसबा बावडा इथला राजाराम बंधारा पाण्याखाली गेलाय। मोठ्या विश्रांतीनंतर पावसानं चांगली हजेरी लावल्यामुळे पाणी संकटाची कुऱ्हाड सध्या तरी कोल्हापूर जिल्ह्यात कोसळणार नाही असं आश्वासक चित्र आहे। गेल्या 24 तासात कोल्हापूर जिल्ह्यात 283 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। सर्वाधिक पाऊस गगनबावडा तालुक्यात 82 मिलीमीटर इतका पडलाय। दरम्यान कोल्हापूरमध्ये पावसाची स्थिती कशी आहे हे सांगत आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। कोल्हापूर जिल्ह्यात पावसानं दमदार हजेरी लावलेली आहे। विशेषतः पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर मोठा आहे। शिरोळ तालुका वगळता कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यामध्ये पावसाचा जोर चांगला असल्यामुळं बळीराजा सुखावलेला आहे। त्यामुळं आपण बघू शकता की मी आता राधानगरी धरण परिक्षेत्रामध्ये आहे। या ठिकाणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीतसुद्धा वाढ झालेली आहे। ही जी वाढ आहे ती अशीच सुरू राहावी किंवा पाऊस आहे तो असंच पडत राहावा अशा प्रकारची अपेक्षा बळीराजाची आहे। कारण पेरणीची कामं सगळी खोळंबली होती, पण आता मात्र पावसानं संततधार कायम राखल्यामुळं ही पेरणीची कामंसुद्धा आता मार्गी लागू लागलेली आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजदक्ष, प्रताप नाईक, झी मीडिया, राधानगरी, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।